मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील तीर्थक्षेत्र गौतमेश्वर मंदिर परिसरात गणेश विसर्जनाच्या शेवटच्या टप्प्यात नंदुरबार येथील माळीवाड्याचा राजा, शहादा येथील रामरामचा राजा सह महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांतील शेकडो सार्वजनिक व घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले। विसर्जन स्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। विसर्जन प्रसंगी परिसरातील गणेश भक्तांनी थेट नावेतून गणपती नदीपात्रात घेऊन त्या ठिकाणी विसर्जन केले, तर जिल्ह्यातील व इतर ठिकाणच्या मंडळांनी मोठ्या गणपतींचे विसर्जन हे क्रेनच्या सहाय्याने हळुवारपणे, मूर्तीची कोणतीही विटंबना होणार नाही, तुटफूट होणार नाही या उद्देशाने अत्यंत योग्य पद्धतीने असे उंच अशा मूर्तींचे क्रेनच्या सहाय्याने विसर्जन तापी नदीच्या पात्रात केले। यावेळी तापी नदी परिसरातील गौतमेश्वर महादेव मंदिर परिसरात तसेच प्रकाशा नंदुरबार व शहादा रस्त्यावरील तापी नदीच्या पुलावर गणेश विसर्जनाप्रसंगी भाविकांनी विसर्जन स्थळी गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गर्दी केली होती। प्रकाशा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंगलम मंगलम पुंडलिकाश मंगलाय धन हरिता गणपती हमारे साथ। नमो नमः गणपती बाप्पा मोरिया, ओम गण गणपते नमः।